आम्हाला अपात्र का केलं नाही, ठाकरेंचा नार्वेकरांना संतप्त सवाल, जाणून घेऊया सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर निकाल दिलाय। नार्वेकरांनी ठाकरेंना शिवसेना शिंदेंना हटवण्याचे अधिकारच नाहीत असे स्पष्ट करताना 16 आमदारांविरोधातील याचिका फेटाळली। त्याचबरोबर सुनील प्रभू आणि अजय चौधरी यांची नियुक्तीही बेकायदेशीर ठरवली। नार्वेकरांनी दिलेल्या या निकालानंतर उद्धव ठाकरेंना संताप अनावर झाला आहे। निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ठाकरेंनी निकालावर भाष्य केलं आहे। उद्धव ठाकरे म्हणाले, ज्या पद्धतीने लवाद म्हणून नार्वेकरांना बसवले त्यांची वागणूक ही स्पष्टपणे हे दर्शवणारी होती की याची मला भिलीभगत झालेच आहे। लोकशाहीचा खून करण्यासाठी यांचं काही कारस्थान चाललेलं आहे का असे मी म्हणालो होतो। आजच्या निकालामुळे एक गोष्ट प्रशंकित झाली आहे, ती म्हणजे पक्षांतरबंदी कायदा अधिक मजबूत करण्याऐवजी पक्षांतर कसं करावं, पक्षांतराचा राजमार्ग कसा असला पाहिजे हे त्यांनी दाखवून दिलं। सर्वोच्च न्यायालयाला जुमानत नाही हेच दिसून आलं आहे। त्यांनी स्वतः 2-3 पक्ष बदललेले आहेत, त्याच्यामुळे भावी वाटचालीवरील अडथळा दुय्यून येऊ नये असे आजपर्यंत आपण असं मानत आलो आहोत की सर्वोच्च न्यायालयाचे सर्वोच्च असतात ते परिणाम ठरलेलं असतं। अनिल परब यांनी न्यायालयाने काय निर्देश दिले हे सांगितलं होतं, ते संपूर्णपणे पायदळी तुडवले। आमच्या मागे महाशक्ती आहे, आम्ही सर्वोच्च न्यायालयातही जुमानत नाही हे त्यांच्या आजच्या निकालावरून स्पष्ट दिसून येतं आहे असं ठाकरे म्हणाले आहेत। महत्त्वाचा प्रश्न असा आहे की त्यांनी अपात्र कुणालाच केलं नाही आहे, मूळ प्रकरण अपात्रेचं आहे। आमची घटना जर ग्राह्य धरत नसाल तर तुम्ही आम्हाला अपात्र का केलं नाही, शिवसेना कुणाची हा निर्णय दिला, शिवसेना कुणाची हे लहान मुलंही सांगू शकतं। निवडणूक आयोगाचा निर्णय चुकीचा आहे, आम्ही त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे, त्यालाच त्यांनी ग्राह्य धरलं आहे। निर्णय देताना त्यांचा पायाच चुकला आहे, त्यांनी निर्लज्जपणाचा कळस गाठला आहे अशी संतप्त टीका ठाकरेंनी नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर केली आहे। महाराष्ट्रातील जनतेला आणि सर्वोच्च न्यायालयाला मी विनंती करतो की देशातील लोकशाही यांनी पायदळी तुडवली आहे, पण सर्वोच्च न्यायालयाचे अस्तित्व शिल्लक राहणार आहे की नाही हे सर्वोच्च न्यायालयाने ठरवावे। कोणत्याही प्रकरणात उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात याआधी जे निकाल दिलेले असतात ते मानले जातात। या प्रकरणात हा निकाल निर्णय मानला जाणार आहे का की सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल मानला जायला पाहिजे हा प्रश्न आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत। आता यामध्ये आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलेलो आहोत, सर्वोच्च न्यायालयाने यांचा आदर म्हणून त्यांच्याकडे हे प्रकरण दिलं होतं, पण सर्वोच्च न्यायालयाने जी चौकट टाकून दिली होती त्या चौकटीच्या बाहेर जाऊन कायद्याप्रमाणे निकाल न देता काहीतरी प्रक्रिया यांनी दिली आहे आणि कायद्याचा अनर्थ लावून त्यांनी तो निकाल दिला आहे। हा निकाल सर्वोच्च नाही, हा निकाल सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही, जनतेच्या मनात जर अजिबातच टिकणार नाही असा विश्वास ठाकरेंनी व्यक्त केला आहे। तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि नार्वेकरांनी जो निकाल दिला आहे तो योग्य की अयोग्य तेही कळवा। भेटूया नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत